दर्यापूर तालुक्यात राळेगाव येथील शेतकरी अक्षय चोरे हा सर्वांना परिचित असलेला शेतकरी त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची अवघी तीन फूट उंची अनेक जण त्याला हिणवायचे की तू काय शेती करणार म्हणून अनेकांनी त्याला चॅलेंजसुद्धा दिलं होतं मात्र या पठ्ठ्याने चॅलेंज स्वीकारत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे या हंगामात अक्षयने आपल्या एक एकर शेतापैकी पाऊण एकर शेतामध्ये चक्क शंभर क्विंटल कांद्याचं उत्पादन घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे मनात ठाम निश्चय असला तर कितीही कठीण काम असलं तरी ते सोपं जातं आपलं नाब कमवायला सुंदरता नको हवी ती फक्त जिद्द तीन फूट उंची म्हणून एका शेतकऱ्याला हिणवणाऱ्या लोकांचे तोंड त्याने बंद केले आहेत अक्षय चोरे असं त्याचं नाव आहे अक्षय चोरेने पाऊण एकरात शंभर क्विंटल कांदा पिकवण्याचा विक्रम केला आहे दर्यापूर तालुक्यात रायगाव येथील शेतकरी अक्षय चोरे हा सर्वांना परिचित असलेला शेतकरी त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची अवघी तीन फूट उंची अनेक जण त्याला हिणवायचे की तू काय शेती करणार अनेकांनी त्याला चॅलेंज दिलं मात्र या पठ्ठ्याने चॅलेंज स्वीकारत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला या हंगामात अक्षय आपल्या एक एकर -एक शेतापैकी पाऊण एकर एक शेतामध्ये चक्क शंभर क्विंटल कांद्याचं उत्पादन घेऊन त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे गावात आईसह राहणारा अक्षय सर्वांनाच परिचित आहे आई आणि अक्षयची उंची केवळ साडेतीन फूट इतकी आहे अक्षयचा जन्म झाल्यावर केवळ तीन महिन्यातच वलगावला राहणाऱ्या वडिलांनी त्याला आणि आईला सोडल्याने रेखा चौरे या आपला मुलगा अक्षयला घेऊन रावळगाव येथे स्थायिक झाल्या अक्षयच्या आजोबांनी त्याला राहण्यासाठी घर आणि तीन एकर शेती दिली अक्षय आणि त्याची आई रेखा या दोघांच्याही उंची साडेतीन फूट असून त्यांनी दिव्यांगत्वावर मात करून आपल्या गावात शेतात केलेला विक्रम संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या रावळगाव येथील युवा शेतकरी अक्षय व त्याची आई रेखा चोरे या स्वतःच्या शेतासह दुसऱ्यांच्या शेतात शेतीचं काम करतात अक्षयचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने असेगाव पूर्णा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं अचलपूरच्या जगदंबा महाविद्यालयात त्याने कला शाखेत पदवीचं शिक्षण पूर्ण करून आवडता विषय अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण विदर्भ ज्ञान संस्था येथे घेतलं त्याने अर्थशास्त्रात दोन वेळा पदव्युत्तर पदवी घेतली एकाच विषयात दोन वेळा पदव्युत्तर पदवी घेत अर्थशास्त्रातील पंचवीसपैकी पंधरा विषय मी शिकलो असल्याची माहिती अक्षय अभिमानाने देतो मी दिव्यांग असल्याची कधीही खंत वाटली नाही विशेष म्हणजे दिव्यांग असल्याने मला गावात कधी कोणी चिडवलं सुद्धा नाही माझे मित्र मला आसेगाव येथील शाळेत त्यांच्या सायकलवर घेऊन जात आणि शिक्षण घेत असतानाच मी स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करतो आहे यासोबतच मी माझ्या घरी सेतू केंद्र देखील चालवतो अक्षयच्या आई गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडी बनवण्यासाठी मदतनीस म्हणून काम करते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच दुसरीकडे काम करण्याऐवजी मी आपल्या शेतीत काम करण्याचं ठरवलं आणि बघता बघता एकरामध्ये शंभर क्विंटल कांदा पीक घेतल्याने मी आता आनंदी असल्याचं अक्षय सांगतो मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे कृषी अर्थशास्त्र हा विषय मला होतं त्यामुळे शेतीचं आर्थिक नियोजन कसं करायला हवं याची जाणीव मला आहे माझ्या शेतात कांद्याची लागवड करण्याऐवजी कांद्याची पेरणी केली लागवडीच्या कांद्यापेक्षा पेरणीचा कांदा हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे अर्ध्यापेक्षा कमी खर्चात अधिक उत्पन्न पेरणीच्या कांद्याद्वारे मिळतं मजुरीचा खर्च देखील कमी येत असल्यामुळे एकूण उत्पन्नात मोठी भर पडते अशी प्रतिक्रिया अक्षय चोरेने दिली आहे हां माझं नाव अक्षय बावारा चौरे मी राहणार ओळगाव येथे शेतकरी माझं शिक्षण हे एम ए इकॉनॉमिक्स ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे तसेच मागील तीन वर्षापासून मी शेत बघतो शेती ही आईला वारसा हक्काने मिळालेली असून ती माल या माल शेती ही मालक आहे आणि यावर्षी आम्ही कांदा या पिकाची लागवड केली होती जी तीस गुंठ्यांमध्ये होती यामध्ये आम्हाला एकूण शंभर क्विंटल उत्पादन मिळाले आणि हा कांदा विशेषतः लागवड केलेला नसून हा पेरणी यंत्राने पेरणी केलेला कांदा आहे त्यामुळे लागवडीच्या कांद्यापेक्षा याला येणारा खर्च जो आहे तो कमी येतो अर्ध्यापेक्षाही कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळतो आणि या कांद्याला व्यवस्थापनात लागवडीच्या कांद्यापेक्षा कमी प्रमाणात मजुरी लागते ज्यामुळे एकूण उत्पन्नात जास्त भर पडते तसेच एकूण खर्च कमी असल्यामुळे इतर कांद्यापेक्षा एकूण उत्पन्न जास्त मिळतं तसंच भावानुसार आपल्याला या का पिकाची काढणी करता येते आणि या काल कांद्याचा कालावधी आपल्याला आपल्या गरजेनुसार व क्वालिटीनुसार कमी जास्त करता येतो आणि एकंदरीत खर्च बघता येणाऱ्या काळात कांद्याची पेरणी पद्धतीने शेती करणे हे शेतकऱ्यासाठी फायदेशीर राहील कारण रासायनिक खते कीटकनाशक यांचे भाव बघता व मजुरीत झालेली वाढ ला बघता लागवडीचा कांदा जो आहे तो कास्तकाराला पुरणारा नाही आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या कांद्याकडे वळल्यास पेरणीच्या त्यांच्या एकूण उत्पन्नात बरीच वाढून या पेरणीच्या कांद्याला एकरी खर्च हा तीस हजाराच्या आसपास येतो आणि त्यातून उत्पन्न जवळपास एक लाख पन्नास हजार ते एक लाख ऐंशी हजारापर्यंत मिळू शकतं तेही नऊ रुपये किलो या रेटने कारण या कांद्याचे उत्पन्न हे दीडशे क्विंटलपर्यंत पोहोचते एकरी